माझ्यासोबत पहिल्यांदा ट्रेकिंग आहे. बघ किती दिवसांनी धंदा म्हणजे कोरोनानंतर. कोरोनानंतर 4 महिन्यानंतर. 4 महिने बंद. तोपर्यंत बंद पूर्ण. ब्लॉग हा पे फोर्ट बाबतीत आहे, त्याला विकटगड असे म्हणतात. तर पे फोर्ट हे मुंबई ही लोकांसाठी एक जवळचं ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. तुम्ही मागे तुम्हाला मी दाखवलं की त्या रस्त्याला तिथे कड्यावरचा गणपती जो फळक लागलेला आहे तिथे गाडी पार्क करून अशा ह्या ट्रॅकमधून चालत जावं लागतं. आणि आज माझ्यासोबत अजय जाधव आहे. अजय आहे का? हाय. पडेशील तुम्ही जर माझा ब्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जी रेड कलरची बटन आहे बेल आयकन तेही प्रेस करा. अशा ट्रॅकमधून तुम्हाला सरळ चालत जावं लागेल. पेपसाठी 2 रूट आहेत. एक रूट जो असा आम्ही ज्या रस्त्याने आलो तसा आहे आणि एक खाली जो आनंदवाडी वॉटरफॉल आहे तिथून लागतो. तर आनंदवाडी वॉटरफॉलच्या तुम्ही याला पेपफोर्टपर्यंत कमीत कमी 2.5 तास लागतात.
पुरा माथेरानला देते की तर हे दत्त मंदिर दिसते. या टॉपवर आपल्याला जायचं आहे. हे बघा हे दत्त मंदिर आहे पेबोर्डचं. नक्की माहिती आहे का खाता खायचं ते? दाखवते कसं असतं. हा कच्चा आहे. नाही पण लागतं का टेस्ट त्याची? गोड लागतं आंबट लागतं? गोड असतं पिकल्यानंतर. हा जरा वेगळं टेस्ट आहे. याच्यावर तू पाणी पिलं ना थंडगार लागतो. पक्का माहिती ना तुला हे फळ? पेपगड तर ह्या पुढे अशा पटरीतून आल्याच्या नंतर तुम्हाला एक असा आहे ही गेट लागेल ही कमान लागेल. तर इथून खाली उतरायचं आहे. इथून खाली उतरल्यानंतर कड्यावरचा गणपती आणि गुहा लागेल. ती लेफ्ट साईड ला गेला आणि राईट साईड ला गेला तर पेपचा गणपती पेपचा किल्ला आहे. हां चल कडावचा गणपती जर पाहायचा पाहायचा असेल तर लेफ्ट साईडला जावं लागतं. राईटला गेला तो पेबला गेला. चल आपण गणपतीकडे जाऊन पेबा जो पोर्ट आहे तो एक गिरिदुर्गापैकी येतो. तर आपले दुर्ग तीन प्रकारचे असतात. एक गिरिदुर्ग जलदुर्ग आणि भुईकोट. तर गिरिदुर्गामध्ये पेबचा समावेश होतो. शिवाजी महाराज पेबचा धान्यकोठारासाठी वापर करत असा अंदाज आहे. पेबे नाव पेब किल्ल्याचं नाव हे पेब देगूरून पडलेलं आहे असं म्हटलं जातं. बॅक साईड तुम्हाला दिसते कड्यावरच्या गणपतीची.
हा असा आहे कड्यावरचा गणपती. ती सावकाश आहे. एक मिनिट. कड्यावरचं गणपती बघून झालेलं आहे आमचं. परत रिटर्न येऊन पेपच्या दिशेने जाऊ. आवाज बघ असा येतो ना रातखेड्यांचा. इथून बाकी सांभाळून येतो कारण थोडा डिफिकल्ट पॅच आहे. लेफ्ट साईडवर बघू शकता तुम्ही. ही तुम्ही समोर जी बघताय ती किल्ल्याची तटरक्षक भिंत आहे. थोडेफार तिचे अवशेष इथे बघायला मिळतात आपल्याला. इथं पण एक भिंत दिसते है ना. चढ. ही अशी भिंत आहे. पूर्वी दरवाजा असावा काय माहित नाही. या साईडला समोर तुम्हाला चंदेरी, म्हैसमाळ, तावली आणि सर तुम्ही या साईडला पाहिलात तर समोर मलंगाळाचे सुळके पण दिसत आहेत आणि मोठ्या सुळक्याच्या मागे प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग दिसत आहे. आणि दत्त मंदिर दत्ताच्या पादू.
हे जे खालून दाखवलं ती ती भिंत आहे. हे बघा, ही अशी भिंत आहे. गडावरील काही अवशेष बाकी आहेत. तरी काही मूर्ख लोकांनी ही अशी सगळी नावं लिहिलेली आहेत. किती सूचना देऊनही कोण सूचनांचं पालन करत नाही. ऑडिओ जंगल.